नमस्कार मित्रांनो आय मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विज्ञान या सिरीजमध्ये उष्णता या चॅप्टरचा पार्ट फोर म्हणजे हा शेवटचा पार्ट आहे याच्या आधी आपण काय केलं आहे की ट्वेंटी फाय एम सी क्यू जे होते ते आपण सॉल्व्ह करून घेतले आहे आता हा त्याचा पार्ट टू आहे ओके तर बघा समजा तुम्ही उष्णता याचा पहिला टॉपिक्स बघितले नसेल म्हणजे पहिले जे तीन टॉपिक्स आहे ते बघितले नसेल तर तुम्ही वरती जो आय बटन आहे इथं बघू शकतात बघा इथं हा रेड एरो मी दाखवला आहे तर इथे बघू शकतात तुम्ही तिथे क्लिक करून ते पार्ट पहिले बघून घ्या जेणेकरून तुमच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील आणि तुम्ही याच्यातले जे क्वेश्चन आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात ओके चला तर आता स्टार्ट करूया आपण की आता बघा हा नंबर एक ट्वेंटी सिक्स क्वेश्चनपासून आपण ट्वेंटी फाय ऑलरेडी सॉल्व्ह करून घेतले आहे मागच्या व्हिडिओमध्ये ओके तर हा बघा पार्या पार्याचा गोठनांक हा आहे पार्याचा ओके जो पारा असतो बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की तापमापीमध्ये आपण काय यूज करतो पारा वापरतो तर पारा आपण कशासाठी वापरतो की जे काही टेम्परेचर मेजर करायचे काचे ते काचेच्या नळीमध्ये ते आपण टाकलेलं असतो आणि तो आपल्याला टेम्परेचर दाखवतो की सबोतालचं टेम्परेचर किती आहे किंवा पाण्याचं टेम्परेचर किती कोणत्याही गोष्टीचं टेम्परेचर किती आहे परंतु हा पारा कधी गुडतो कारण तो पारा आपण काय बघितला तो असं द्रव स्थितीत ओके नॉर्मल रूम टेम्परेचरला हा असं द्रव स्थितीत आणि हा आहे धातू हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा धातू आहे परंतु हा आहे द्रव स्थितीत तर हा पारा कधी गोडतो म्हणजे हा स्थायू स्थितीत कधी जातो ओके हा स्थायू कधी होतो तर त्याचं टेम्परेचर लक्षात ठेवा मायनस एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस ओके मायनस एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस जेव्हा एवढे टेम्परेचर जातं तेव्हा तो पारा ह्या सॉलिड होऊन जातो म्हणजे तो आपल्याला टेम्परेचर डिफरन्स दाखवणार नाही आहे ओके त्याच पद्धतीने पाऱ्याचा उत्कलनांक म्हणजे हा कधी उकळायला लागतो किंवा याचं वायुरूप कधी कोणत्या ते टेम्परेचरनंतर होईल तर तो होतो तीनशे सत्तावन्न डिग्री सेल्सिअस लक्षात ठेवा तीनशे सत्तावन्न डिग्री सेल्सिअस हा पाऱ्याचा आहे उत्कलनांक आणि पाऱ्याचा गोठनांक म्हणजे गोठतो कधी मायनस एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीने हे दोन पॉईंट आपल्याला विचारले जातातच हे या दोन नंबर लक्षात ठेवा मायनस एकोणचाळीस डिग्री सेल्सियस आणि तीनशे सत्तावन याचा अर्थ इथून आपल्याला काय कळलंय की पारा जो आहे म्हणजे पारेची जी तापमापी आहे मायनस एकोणचाळीस पेक्षा कमी टेम्परेचर असेल म्हणजे कि ती मायनस चाळीस मायनस पन्नास साठ हे मोजू शकत नाही ओके म्हणजे पारायची तापमापी मायनस एकोणचाळीसच्या खाली मोजू शकत नाही आणि दुसरा आहे तीनशे सत्तावन्न डिग्री सेल्सिअसच्या वर याच्यापेक्षा जास्त तापमान आपण पाऱ्याच्या तापमापीने मोजू शकत नाही याचा अर्थ दोन पॉईंट इथून तुमचे अजून काय क्लिअर झाले हे लक्षात ठेवा ओके हे मी क्लिअर करतो आता बघा पारा पाराची तापमापी पाऱ्याची जी तापमापी असते ती किती टेम्परेचर मोजू शकते ती मोजू शकते बघा एक मायनस एकोणचाळीस तर जाणारच नाही त्याच्यापेक्षा आपल्याला कमीच घ्यावे लागेल तुम्ही कन्सिडर करू शकता मायनस तीस ते तीनशे पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण पाऱ्याच्या साह्याने टेम्परेचर मोजू शकतो परंतु याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असेल तरी तिथं आपल्याला पाऱ्याची तापमापी यूज करून चालणार नाही कारण ते चालणारच नाही आहे ओके तर पारा हा ऑपरेटर्स होणार नाही आपल्याला टेम्परेचर डिफरन्स दाखवणार नाही आहे तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा दोन पॉईंट पाऱ्याचा गोठनांक जो आहे तो मायनस एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस आणि पाऱ्याचा उत्कलनांक जो आहे तीनशे सत्तावन्न डिग्री सेल्सिअस आता पुढचा क्वेश्चन आहे आपल्याला मायनस एकोणचाळीसपेक्षा कमी तापमान मोजण्यासाठी या तापमापीचा वापर करतात कोणत्या तापमापीचा तर तो करतात अल्कोहोल अल्कोहोलचा उपयोग करतात लक्षात ठेवा अल्कोहोल तापमापी ज्याला अल्कोहोल किंवा याला थर्मामीटर असं म्हणतो आपण इंग्लिश मध्ये की अल्कोहोल तापमापीचा वापर करतात त्यासाठी मायनस एकोणचाळीस पेक्षा खाली ओके बघा सगळ्यात पहिले पारा येतो पारा जिथं ऑपरेट होत नाही तिथं ऑपरेट होतो अल्कोहोल मग अल्कोहलचा आपण वापर करतो अल्कोहोल आपल्याला प्रसरण दाखवतो किंवा तो अंकुंशन पावतो आणि आपल्याला तिथला टेम्परेचर मेजर करता येतं ओके आता बघूया की अल्कोहोलचा कुठे नाक किती आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे तर अल्खोलचा अंक येतो मायनस एकशे सतरा डिग्री सेल्सिअस ओके बघा पाऱ्यापेक्षा खूपच खाली हा पायाचा होता मायनस एकोणचाळीस आणि हा आहे मायनस एकशे सतरा म्हणजे हा मायनस एकशे सतरापर्यंत आपल्याला तापमान मेजर करता येतं किती तापमानावर फॅरेन हिट आणि सेंटीग्रेड तापमान सारखेच असतात बघा दोन आपल्या ज्या तापमान मोजायच्या ज्या दोन स्केल आहे त्या एक आहे फॅरेन आणि दुसरी आहे सेंटीग्रेड आपण बघा जो आपण आपण इंडियामध्ये जो यूज करतो मोस्टली तो असतो सेंटीग्रेड आपण सांगतो की आजचं टेम्परेचर किती पंचवीस डिग्री सेल्सिअस किंवा पन्नास डिग्री सेल्सिअस चाळीस डिग्री सेल्सिअस या पद्धतीने आपण न्यूजमध्ये पण बघतो ओके आणि दुसरी जी असते फॅरेनिट बघा तुम्ही सध्या आता कोविडची सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळं आपल्या शरीराचं टेम्परेचर मेजर करतात बरोबर डॉक्टराकडे गेल्यानंतर डॉक्टर मेजर करतो तर तिथं नाईंटी एट नाइंटी एट पॉईंट फाईव्ह ओके या पद्धतीने आपलं टेम्परेचर येतं तर आपण हे नाइंटी एट पॉईंट फाईव्ह हे काय आहे हे डिग्री सेल्सिअस नसून ना कारण नाईन्टी एट पॉईंट फायव्ह डिग्री सेल्सिअसला पाणी उगवायला लागतं बरोबर तर आपलं जे मानवी शरीराचं टेम्परेचर असतं ते थर्टी सेवन डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं ओके आणि हेच फॅरेन ही स्केलमध्ये नाईंटी एट डिग्रीपर्यंत जातं तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा की फॅरेन हिट हे जे आहे मानवी टेम्परेचर मोजण्यासाठी मोस्टली आपण यूज करतो आणि बाकीच्या ज्या काही इक्विपमेंट आहे त्याच्यासाठी आपण फॅरेन ही स्केल यूज करतो आणि नॉर्मली जे काही टेम्परेचर आहे मोजण्यासाठी सेंटीग्रेड ही स्केल यूज करतो आणि या दोन्ही दोन्हींचं वेगवेगळं आहे जसं की अजून एक तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो मी की फॅरेन ही स्केल आहे जसं मी काल एक्सप्लेन केलं की जी तापमापी असते पाराची तापमापी असते त्याच्यामध्ये शून्य ते, ते शंभर पर्यंतचे भाग केलेले असतात ओके एवढे भाग असतात म्हणजे टोटल शंभर भाग असतात तसेच पाऱ्याची जी तापमापी असते त्याचे ऐंशी भाग केलेले असतात ओके किती ऐंशी भाग केलेले असतात लक्षात ठेवा एकशेऐंशी पार्ट्स आपल्याला टेम्परेचर दाखवू शकतं आता ह्या दोन्ही स्केल म्हणजे आता फॅराइट स्केल मी जस सांगितलं ते की सदतीस डिग्री सेल्सिअस असते तेव्हा ती अठ्ठ्याण्णव दाखवते तर असं कोणतं टेम्परेचर आहे की दोन्ही तापमापी सेम टेम्परेचर दाखवतात तर ते आहे मायनस चाळीस डिग्री ओके मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस आणि मायनस चाळीस डिग्री फॅरेनाईट हे दोघं टेम्परेचर एकच आहे म्हणजे दोघं सेमच दाखवत ओके तर लक्षात ठेवा दोन्ही तापमान ह्या तापमाना मायनस फोर्टी डिग्रीला तर फॅरेट आणि सेंटीग्रेड हे जे, जे तापमापी आहे ह्या दोन्ही आपल्याला सेम दाखवतात ह्या टॉपिक टॉपिकमध्ये आपण काय करायचा प्रयत्न करतोय की डेप म्हणजे प्रत्येक क्वेश्चन त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात याच्यासाठी आपण त्याला डीपली आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही टाईपचे क्वेश्चन विचारले गेले किंवा काही फिरूनही विचारला गेला त्या थेअरीवरती तर आपण त्याचं चांगल्या पद्धतीने अन्सर देऊ शकतो ओके आता पुढचं बघा की तीनशे सत्तावन्न पेक्षा जास्त आता आपण काय बघितलं की पाऱ्याचा उत्कलनांक किती आहे पाऱ्याचा उत्कलनांक हे लक्षात ठेवा तुम्ही तीनशे सत्तावन्न डिग्री सेल्सिअस आणि पाऱ्याचा गोठनांक आहे मायस एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तसंच अल्कोहोल बघितला आपण अल्कोहोलचा जो गोठणांका आहे मायनस एकशे सतरा डिग्री सेल्सिअस आहे ओके जर तीनशे सत्तावन्नपेक्षा जास्त तापमान मोजायचं आहे म्हणजे तिथं पारा था तर चालणार नाही आहे तर पारापेक्षा जे मोठं येतं ते येतं विद्युत तापमापी येतं लक्षात ठेवा विद्युत तापमापी आपण त्याला म्हणतो जे तीनशे सत्तावन्नपेक्षा जास्त तापमान मोजण्यासाठी वापरतो आता सगळ्यात इम्पॉर्टंट तापमानाचे एस आय एक काय एस आय स्टँडर्ड इंटरनॅशनल स्टँडर्ड एस आय युनिट आपण जे म्हणतो एस आय युनिट जे आहे किंवा एस आय एका आहे तापमानाचं हे डिग्री सेल्सिअस नाही आहे लक्षात ठेवा तर हे आहे केल्विन ओके okay? हे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे केल्विन केल्विन हे तापमानाचं एस आय युनिट आहे खूप इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवा धातूमधून उष्णतेचे संक्रमण कोणत्या प्रकाराने होते ओके okay. आता बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं आहे की तीन टाईपचे वहन होत असतात किंवा उष्णतेचे संक्रमण होत असतं एक असतं वहन ओके okay, ज्याला आपण मरा मध्ये म्हणतो कंडक्शन दुसरं असतं अभिसरण ओके okay, अभिसरण आणि तिसरा जो टाइप असतो तो असतो प्रारण ओके okay, प्रारणला इंग्लिश मध्ये म्हणतो रेडिएशन त्याच्यानंतर अभिसरणला म्हणतो कन्वेक्शन ओके तर धातूमधून बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण पन चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे की धातू म्हणजे जे काही विद्युत सुवाहक आहे किंवा उष्णतेचे सुहाक आहे जेवढे काही धातू आहेत त्याच्यामधून जे काही उष्णतेचं संक्रमण होतं ते होतं वहन या क्रियेतून होतं ओके ज्याला कंडक्शन म्हणतो कारण तिथं फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात आणि ते इलेक्ट्रिसिटी घेऊन जातात आणि उष्णतेचेही संक्रमण करतात त्याच्यामुळे लक्षात ठेवा धातूमधून जर होत असेल आणि ते विद्युत सुहाक असतील तर त्याचं वहन या वहन या प्रकारातून होत दुसरं पाणी आणि वायू हे उष्णतेचे आपल्याला विचारले सुवाहक आहे की दुर्वाहक आहे लक्षात ठेवा पाणी आणि वायू हे दोन्ही उष्णतेचे दुर्वाहक आहे ओके याच्यातून उष्णता वाहून नेली जात नाही ओके आता सेकंड आता हे वायू आणि पाणी हे उष्णते दुर्वा कसं आहे बघा आपण थंडीच्या दिवसात बघतो समजा तुम्ही एक तुम्हाला थंडीच्या दिवसात जेव्हा आपण दोन चादरी ऐवजी समजा तुम्ही एक मोठी चादर घेतली तर याच्यामध्ये काय होतं तुम्हाला बघा एक मोठा ब्लँकेट घेण्याऐवजी गे जाड ब्लँकेट घेण्याऐवजी गे तुम्ही समजा दोन चादर घेतल्या ओके okay, दोन चादरे घेतल्या पातळवाले चादरे घेतल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त ऊब भेटते जास्त उप का भेटते जेव्हा दोन चादरे तुम्ही घेतात तर त्याच्यामधला जो पोर्शन असतो म्हणजे एक चादर झाली आणि त्याच्यामधली जी दुसरी चादर झाली याच्यामध्ये एक हवेचं लेअर तयार होतं ओके okay, एकदम पातळ हवेचं लेअर तयार होतं आणि जेव्हा तुम्ही ही चादर यूज करतात ह्या टाईपमधली तेव्हा तो उष्णतेचा दुर्वाह कसा आहे हवा काय उष्णतेचा दुर्वाग आहे त्याच्यामुळं पहिल्या चादरमधली म्हणजे तुम्ही जी चादर घेतलेली असते त्याच्यामधली उष्णता ही बाहेर जात नाही आणि तुम्हाला जास्त उबदार वाटतं ओके द त्याच्यामुळं की एक मोठी चादर घेण्यापेक्षा दोन मोठ्या चादरी दोन छोट्या छोट्या चादरी तुम्ही घेतल्या तर त्याच्यामध्ये उष्णता जास्त रोखून धरली जाते हे लक्षात ठेवा हे का होतं की हवा हे उष्णतेचा दुर्वाहक आहे आणि त्याच पद्धतीने पाणी पण उष्णतेचा दुर्वाहक आहे ओके आता पुढचं बघा की पाणी आणि वायू यातून उष्णतेचे संक्रमण डॅजडॅश या, या प्रकारातून होते तर हे लक्षात ठेवा पाणी आणि वायू याच्यामधून या जे उष्णतेचं संक्रमण होतं हे होतं अभिसरण या क्रियेतून बघा समजा तुम्हाला ह्या क्रिया कळत नसतील की अभिसरण काय आहे वहन काय किंवा बाकीचे प्रारण काय आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी बघा इथे आय बटन दिसत असेल तुम्हाला तर या आय बटनावरती क्लिक करा तुम्हाला ती प्लेलिस्ट भेटेल आणि त्याच्यामधल्या व्हिडिओज बघा तुम्हाला या तिन्ही गोष्टी एकदम खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील ओके पुढचं बघा काच ही उष्णतेची काय आहे सुवा काय की दुर्वाग आहे बघा काच ही उष्णतेची दुर्वागा आहे तर आपण काय बघितलं पाणी त्याच्यानंतर वायू आणि त्याच्यानंतर काच या तीन गोष्टी ज्या आहेत त्या उष्णतेच्या दुर्वाहक आहे ओके आता दिवसा वारे आपल्याला विचारलंय की दिवसा जे वारे वाहतात ते कसे वाहतात जमिनीकडून समुद्राकडे समुद्राकडून जमिनीकडे किंवा जमिनीकडून जमिनीकडे बघा लक्षात ठेवा की जेव्हा पण वारे हे वाहतात वारे हे वाहतात अभिसरण या प्रक्रियेमुळे वाहतात लक्षात ठेवा कोणत्या अभिसरण अभिसरण या प्रक्रियेमुळे जसं आपण बघितलं की अभिसरण प्रक्रिया कशामध्ये होते जे काही उष्णतेचे दुर्वाह असतात ओके उष्णतेचे दुर्वाह असतात त्याच्यामध्ये आपले अभिसरण ही प्रक्रिया होते जसं हवा हे उष्णतेचं दुर्वाह आहे तर नॉर्मली काय होतं बघा इथे कन्सिडर करा ह्या टाइपची तुमची जमीन आहे आणि इकडं आहे तुमचं समुद्र ओके तर याच्यामध्ये काय होतं जेव्हा आपल्याला सूर्य दिसतो ओके सूर्य काय करतो इथून सूर्य जेव्हा हे होतं उगवतं तर त्याच्यामध्ये थांबाय मी इथून आता पहिले क्लिअर करून घेतो बघा इथं झाली आपली ही झाली जमीन ओके या पद्धतीने आणि इकडं हा झाला आहे आपला समुद्र आता याच्यामध्ये काय होतं जेव्हा आपण बघतो की सूर्य वरती येतो या पद्धतीने आपण मध्ये हा सूर्य दाखवला ओके आणि सूर्याकडून किरणा येत असतात ओके आणि उष्णता येत असते या उष्णतेमुळे काय होतं बघा की जमिनीवरती जेव्हा ही उष्णता येते जमिनीचं लक्षात ठेवा जमीन ही सर्वात लवकर गरम होते आणि सर्वात लवकर थंड होते ओके जमिनीचं काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सर्वात लवकर गरम होते गरमही होते आणि तेवढ्याच लवकर ती थंडही होते त्याच्यामुळं जमीन ची प्रॉपर्टी ही आहे आणि पाण्याची प्रॉपर्टी काय आहे की पाणी हा उष्णता धरून ठेवतो म्हणजे हा हळू गरम होतो आणि हळू थंड होतो ओके दोन्ही क्रिया याच्या हळू होतात तर याच्यामध्ये काय होतं जेव्हा सूर्य येतो तेव्हा सूर्याची किरणे दोन्ही ठिकाणी पडतात ही स जमिनीवरती आणि आणि समुद्रावरती तर याच्यामध्ये काय होतं जमिनीवरती जी किरणे पडतात जमीन लवकरात लवकर तापते आणि इथली जी हवा असते ती मोकळी वरती जाते ओके okay. मोकळी होऊन वरती झाले म्हणजे हलकी होऊन वरती गेली तर काय होणार इथला प्रेशर ड्रॉप होणार ओके okay? प्रेशर इथला कमी होणार म्हणजे हवेचा दाब आहे तो कमी होणार आणि इथं काय होणार की जे काही पाणी आहे पाणी हा लवकर गरम होत नाही त्याच्यामुळे इथे काय असणार आहे की तुमचा जो टेम्परेचर आहे तो वाढणार नाही आहे न वाढल्यामुळे इथला प्रेशर काय आहे तो जास्तच असणार आहे ओके इथली हवा खालीच असणार आहे इथली हवा वरती निघून जाणार तर हवा वरती गेल्यामुळे काय होणार इथं थोडीशी पोकळी निर्माण होणार म्हणजे काय होणार इथं हवेची कमतरता निर्माण होणार ओके आणि हवेची कमतरता निर्माण झाली तर काय होणार की समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहू लागणार कधी दिवसा ओके okay, काय होतंय दिवसा काय होत आहे की समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहत आहे या उलट संध्याकाळी काय होणार संध्याकाळी जमीन लवकर थंड होते म्हणजे ही थंड झाली म्हणजे इथली हवा गरम होऊन वरती जाणार का नाही तर ही खाली येणार जमिनीकडे जा सेकंड पाणी काय असणार आहे की पाणी गरमच असणार आहे परंतु पाणी गरम असल्यामुळे काय होणार की हवा जी आहे तिथली ती थि गरम होऊन वरती जाणार आहे ओके हवा हलकी होते आणि हलकी हलकीहून वरती जाते वरती झाल्यामुळे इथली जी जागा आहे ती मोकळी होणार म्हणजे इथं कमी प्रेशर क्रिएट होणार त्याच्यामुळे संध्याकाळी काय होणार की जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहू लागणार ओके ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे काय दिवसात जे वारे असतात ते कुठून कुठे वाहतात तर समुद्राकडून जमिनीकडे वाहतात बरोबर कारण जमिनीवरचं प्रेशर ड्रॉप होतो आणि तिथले वारे जे हलके होऊन ते वरती जातात हे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आपल्याला उलटही क्वेश्चन विचारू शकतात पुढचं आहे की कोणत्या प्रकारच्या उष्णतेच्या संक्रमणामध्ये माध्यमाची गरज नसते बघा याच्यामध्ये जो काही उष्णतेचा प्र उष्णतेचा प्रकार आहे तो आहे प्रारण ज्याला म्हणतो आपण रेडिएशन ओके सूर्याकडून आपल्याला जी काही उष्णता मिळते ती रेडिएशन म्हणजे प्रारण या स्वरूपात मिळते याला प्रारित ऊर्जा असं म्हणतात सेकंड आहे शेकोटी शेकोटीचं मी एक्झाम्पल दिलं होतं शेकोटी जवळ तुम्ही बसता तेव्हा शेकोटी पासून तुम्हाला जी हीट मिळते किंवा जी ऊब मिळते तुम्ही एका डिस्टन्सवरती बसलेले असतात तरी तुम्हाला त्याचा चटका बसतो ओके तर हा चटका बसतो कशामुळं तर हे मुळे किंवा प्रारित मुळे ओके पुढचं बघूया शेकोटीमधून कोणत्या प्रकारची उष्णता मिळते तर आताच मी एक्सप्लेन केलं की कि प्रारण किंवा रेडिएशन ओके रेडिएशन या प्रकारामुळे आपल्याला भेटते पुढचं की स थंडीच्या दिवसात डॅश डॅश रंगाचे कपडे घातल्याने प्रारित उष्माचा बराचसा भाग शोषला जातो मग आपण बघतो की उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला कोणत्या टाईपचे कपडे घालायचे आणि थंडीच्या दिवसात कोणत्या टाईपचे हे आपण बघितलं आहे की उन्हाळ्याच्या दिवसात मोस्टली लोक व्हाईट कलरचे कपडे घालतात किंवा पांढरे कपडे घालतात तर पांढऱ्या कपड्यामध्ये काय असतं की जी काही प्रारित उष्मा असते किंवा जी काही रेडिएंट हीट असते जी सूर्याक सूर्याकडून येते ओके तर ती हीट पांढऱ्या कपड्यापासून किंवा पांढऱ्या कलरपासून ती रिफ्लेक्ट होते म्हणजे ती परावर्तित होऊन जाते ती उष्णता आपल्या बॉडीमध्ये येत नाही किंवा आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्व होत नाही तोच जर तुम्ही एखादा गडद कलरचा कपडा घातलाय तुम्ही की खूप जास्त निळा आहे किंवा खूप जास्त रेड आहे किंवा असे काही टाईपचे तुम्ही कपडे घातले तर त्याच्यामध्ये काय होतं की हे जे रेडिएशन असतात ते ओढले जातात जर सेकंडली अजून बघितलं समजा तुम्ही काळा कपडा घातला तर काळा कप काळा जो कलर असतो तो, तो मॅक्सिमम हीट एनर्जी किंवा मॅक्सिमम उष्णता जी आहे ती शोषून घेतो ओके तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा की थंडीच्या दिवसात असाल आणि तुम्हाला समजा ही जास्त जाड कपडे घालायचे असेल तर तुम्ही गडद रंगाचे कपडे घालू शकतात आणि गडद रंगाचे कपडे घातल्यामुळे तुम्हाला मध्ये उबदार वाटेल ओके तर हे लक्षात ठेवा कशामुळं असतं ते प्रारित जी उष्णता असते किंवा रेडिएशन जी हीट असते ती आपण आपले कपडे ते उडून घेतात किंवा तो कलर उडून घेतो ओके नेक्स्ट आहे की अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा गणवेश हा पासून बनवलेला असतो बघा अग्निशामन दलातील जे काही लोक असतात ते आगीत जातात किंवा आगीत बहुधा त्यांना लोकांना वाचवण्यासाठी जावं लागतं ओके तिथं खूप जास्त प्रमाणात प्रारित उष्णता किंवा रेडिएशन हीट वेगवेगळ्या टाईपने ती आग जी धुमसत असते त्याच्यातून ते, ते रेडिएशन बाहेर पडत असतात ओके आपण नॉर्मल कपड्यावरती गेलो तर आपले कपडे जळून जाणार तर त्याच्यामुळं आप तिथं काय करतात ते ॲजबेस्टॉसपासून बनवलेले कपडे असतात लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे की ॲजबेस्टॉसपासून कपडे बनवतात तर ॲजबेस्टॉसचा जो अंक काय किंवा जो हिट होण्याचा त्याचा जो टेंपरेचर आहे तो खूप हाय आहे ओके तर त्याच्यामुळे काय होतं की किती आग जास्त असेल तुम्ही हे कपडे घालून गेले तर तुम्हाला मध्ये गरम होणार नाही तुम्ही एकदम इझिली त्याच्यामध्ये जाऊ शकतात ओके तर लक्षात ठेवा की हे लोक ऍज बेस्ट पासून बनवलेले कपडे वापरतात आता पुढचं आहे की वायुरूप अवस्थेतून द्रव अवस्थेत जाण्याच्या क्रियेला काय म्हणतो आपण बघा वायुरूप अवस्थेतून बघा सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं की ही प्रक्रिया कोणती आहे तुम्ही थम्सअपची बॉटल घेतली आहे ओके तर थम्सअपची बॉटल जेव्हा तुम्ही घेतात तो जेव्हा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवतो तुमच्या टेबलवरती तर काय होतं की त्याच्यावरती बारीक 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 पाण्याचे ड्रॉपलेट जमा होतात ओके किंवा पाणी जमा होतात तर आपण त्याच्यावरून हात फिरवलं तर आपल्याला हाताला पाणी लागतं तर हे काय होतंय की हवेतील जी बाष्प आहे हवेतील जी बाष्प आहे ती थंड सरफेस वरती काय होते ती कंडेन्स होते किंवा त्या वरती ती संगणन होते है? या किंवा ती द्रव अवस्थेत त्या वरती येते ओके आणि ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो संगणन लक्षात ठेवा या प्रक्रियेला आपण म्हणतो संगणन किंवा इंग्लिशमध्ये याला म्हणतो कंडेन्सेशन ओके कंडेन्सेशन याला असं म्हणतो आपण लक्षात ठेवा काय होतंय की रूपातून द्रव असतात म्हणजे बाष्पतून पाण्यात रूपांतर होतंय म्हणजे वायूतून द्रव होत आहे तर याला आपण म्हणणार कंडेन्सेशन किंवा संगणन आता उष्णता संक्रमणाचा सर्वात वेगवान प्रकार कोणता आपल्याला विचारला आहे बघा उष्णता संक्रमणाचा सर्वात वेगवान जो प्रकार आहे तो आहे प्रारण किंवा ज्याला म्हणतो रेडिएशन ओके कारण रेडिएशनचं स्पीड काय आहे लक्षात ठेवा रेडिएनच रेडिएशनचं स्पीड आहे प्रकाशाच्या वेगा इतका ओके प्रकाशाच्या वेगा इतका आहे आणि हा आहे तीन लाख किलोमीटर पर सेकंद तीन लाख किलोमीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदामध्ये हा तीन लाख किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो कारण उष्णता जी आहे सूर्यापासून आपल्या पृथ्वीला भेटते आणि सूर्यापासून जी भेटलेली उष्णता आहे ती प्रकाशाच्या स्वरूपातच आपल्याला भेटते म्हणजे काय आहे की जी उष्णता जी येते तिचा जो स्पीड आहे तो प्रकाशाच्या वेगा इतकाच आहे ओके लक्षात ठेवा सगळ्यात जास्त संक्रमणाचा वेग जो आहे तो प्रारण किंवा रेडिएशन याचाच आहे वा क्वेश्चन आपण बघूया जर एका भांड्यामध्ये गरम पाणी ठेवले आणि हे भांडे निर्वातात ठेवले तर या पाण्याचे तापमान काही वेळाने कमी होते कारण बघा आता आपल्याला सांगितलंय की काय करूया आपण की एक आपण कप भरून पाणी घेतला आपण या पद्धतीने दे तुम्ही याच्यामध्ये पाणी घेतलं आणि गरम पाणी आहे ओके आणि हा एका बॉक्समध्ये ठेवला आणि या बॉक्समधून आपण हवा काढून घेतली म्हणजे इथं काय केली आपण निर्वात पोकळी तयार केली किंवा तुम्ही याला व्हॅक्यूम म्हणू शकता ओके तर आपण काय केलं की थोडा वेळ असंच ठेवलं आणि त्याच्यानंतर आपण पाणी चेक केलं पाण्याचं टेम्परेचर चाळीस डिग्री सेल्सिअस होता तर थोड्या वेळेला तो टेम्परेचर तीस डिग्री सेल्सिअस आढळलं आपल्याला ओके तर हा टेम्परेचर कमी कशामुळं झाला मध्ये कोणताही मीडियम नव्हता किंवा कोणताही माध्यम नसतानाही या टेम्परेचर याचं टेम्परेचर कमी कसं काय झालं तर हा कमी झालाय कशामुळं तर याच्यातून जी काही उष्णता आहे पाण्याची पाण्यातली जी उष्णता आहे ती प्रारणाच्या स्वरूपात निर्मातातून बाहेर पडते ओके कारण प्रारण जे असतं किंवा जे काही रेडिएशन असतं याला माध्यमाची गरज नसते जसं सूर्यापासून पृथ्वीकडे उष्णता येते याच्यामध्ये यांना कोणताही मीडियम नाही आहे मध्ये किंवा कोणतंही माध्यम नाही आहे तरी ती उष्णता आपल्यापर्यंत येते त्याच पद्धतीने प्रारणाच्या स्वरूपात इथली जी काही उष्णता आहे ती बाहेर पडते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं टेम्परेचर कमी भेटतं लक्षात ठेवा प्राण्यासाठी माध्यमाची गरज नसते पुढचं आहे जेव्हा एका स्थायी पदार्थाचे द्रव पदार्थामध्ये अवस्थांतर होत असते तेव्हा बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलाय की एखादा बर्फाचा तुकडा मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केला होता हा बर्फाचा तुकडा मी जेव्हा गरम करायला लागतो एका टेम्परेचरला म्हणजे हा आहे झिरो डिग्री सेल्सिअसला हा जाणार अप टू थ्री डिग्री सेल्सियस पर्यंत गेला ओके त्याच्यानंतर याचं पाण्यामध्ये रूपांतर होतंय तर, होते। तर ते या काय होणार की हा बर्फाचा जेवढा तुकडा आहे मी याला हीट देतो इथून ओके याला गरम करतो आहे परंतु हे टेम्परेचर तीन अंश सेल्सिअसपेक्षा वाढणार नाही या पाण्याचं टेम्परेचरही तीन डिग्री सेल्सिअसच असेल आणि केव्हापर्यंत असेल जेव्हापर्यंत हा पूर्णच्या पूर्ण बर्फ वितळत नाही ओके म्हणजे जेव्हापर्यंत हा स्थायू स्वरूपातून द्रव स्वरूपात जात नाही तेव्हापर्यंत हीट तर देत राहू आपण म्हणजे तो उष्णता तर ॲक्सेप्ट करत राहील परंतु त्याचं टेम्परेचर वाढणार नाही ओके आणि टेम्परेचर कधी वाढेल जेव्हा सर्वच्या सर्व बर्फ हा द्रव स्थितीत गेला त्याच्यानंतर याचं टेम्परेचर वाढण्यासाठी स्टार्ट होणार हो हो तर याच्यामध्ये ग्रा... आपल्याला काय कळलं जेव्हा एखादी वस्तू अवस्थांतर होत असते म्हणजे स्थायूतून द्रव किंवा द्रवातून वायू मध्ये रूपांतर होत असते ही अवस्थांतर होण्याची क्रिया याच्यामध्ये ती वस्तू उष्णता तर ग्राह ग्राह्य करत असते म्हणजे उष्णता तर घेत असते परंतु तिचं टेम्परेचर वाढत नाही ओके म्हणजे काय तो पदार्थ उष्णता ग्रहण करत असतो परंतु त्याचे तापमान वाढत नाही लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे ओके पुढचं आता आपण बघूया की एका चहाचा कप जर धातूच्या टेबलावर ठेवला तर तो कोणत्या प्रकारे उष्णता बाहेर टाकेल ओके आपल्याला okay. सिंपल विचारलं आहे की ह्या टाईपचं एक टेबल आहे ओके okay. आता ह्या टेबलवरती काय केलं आहे एक कप ठेवला आहे आपण कप भरून चहा ठेवला आहे याच्यामध्ये तर ह्या कपा हा कप कपातला चहा काही वेळाने थंड होणार ओके तर थंड झालेला जो चहा आहे म्हणजे जो पहिल्यांदा चहामध्ये जो उष्मा होता किंवा उष्णता होती ती कोणत्या कोणत्या स्वरूपात बाहेर पडली जे आपण तीन टाईप बघितले त्याच्यापैकी कोणत्या स्वरूपात बाहेर पडली सगळ्यात पहिले लक्ष ठेवा आपल्या धातूचा टेबल म्हटलाय धातूचा टेबल म्हटलाय आणि कपातून जी एनर्जी बाहेर पडणार किंवा उष्णता बाहेर पडणार सगळ्यात पहिले धातू ते कपातून धातूमध्ये जाणार म्हणजे ही कंडक्शन थ्रू म्हणजे वहन तर होणार इथे ओके कारण आपण कधी पण बघितलं बघा तुम्ही एखादा कप चहाने भरून आणला आणि तो टेबलावरती ठेवला लोखंडाचा टेबल असेल तर तो लोखंडाचा टेबलही गरम होतं थोड्या वेळाने ओके ती जागा तुम्ही बघितली तर इथे तर काय उष्णतेचं वहन झालं आहे ओके सगळ्यात पहिले झालं वहन त्याच्यानंतर अभिसरण अभिसरण क्रियेमध्ये काय होतं की जे काही आपले पार्टिकल्स असतात कपातले ओके पाण्याचे पार्टिकल्स असतात तर ते थंड होतात आणि खाली जातात परत गरम पार्टिकल वरती येतात परत थंड होतात खाली जातात या पद्धतीने अभिसरण होतं आणि प्रारण आणि काही पदार्थ काही प्रकारे हे रेडिएशन पण होतं याच्यातून आणि ही एनर्जी बाहेर टाकली जाते ओके तर याचा याचा अर्थ काय कळलं की जर असं काही असेल कोणती वस्तू तुम्ही समजा अं बाहेर काढून ठेवली ओके पर्यावरणात काढून ठेवली किंवा टेबलवरती काढून ठेवली तर त्याच्यामध्ये वहन अभिसरण प्रारण म्हणजे वरील सर्व प्रकारे त्याच्यातून उष्णता बाहेर टाकली जाते कोणतीही वस्तू असू द्या ह्या तिन्ही टाईपने ती आपल्यातली उष्णता ही बाहेर टाकते लक्ष ठेवा ओके बाहेर ठेवलेली कोणतीही वस्तू असू द्या गरम वस्तू असेल तर या तिन्ही प्रकारे टाकते पुढचं आहे की खूप जास्त तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात बघा सगळ्यात पहिले आपण बघितलं की पाऱ्याची तापमापी वापरतात तापमान तापमापी परंतु ती तीनशे सत्तावन्न डिग्री सेल्सिअसला बंद पडले ओके कारण त्याचं उत्कलनांक आहे त्याच्यानंतर आपण विद्युत तापमापी बघितली विद्युत तापमापी आपण वापरतो परंतु ती सातशे डिग्री सेल्सिअसपर्यंत ऑपरेटेबल असते आता पुढे जास्त समजा आपल्याला चार हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर मोजायचं असेल तर तिथं एक उपकरण येतं त्याला आपण म्हणतो पायरोमीटर लक्षात ठेवा जास्त तापमान मोजण्यासाठी पायरोमीटर आणि याची रेंज पण लक्षात ठेवा सातशे डिग्री सेल्सिअस ते चार चार हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण याचं टेम्परेचर मोजू शकतो आता पुढचं फोर्टी एट क्वेश्चन है कि एक केजी पाण्याचे तापमान एक सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस त्या पदार्थाचे दे, डॅश म्हणतात जर एक केजी पाण्याचं तापमान तुम्ही गॅसवरती ठेवलं आणि त्याचा टेम्परेचर एक डिग्री सेल्सिअसने वाढवला तर त्या पदार्थाने जो काही उष्णता घेतली आहे जो जेवढा काही गॅस खाल्ला आहे किंवा आपण म्हणूया जेवढी काही उष्णता त्याने घेतली आहे त्या उष्णतेला आपण म्हणतो त्याची विशिष्ट उष्माधारकता ओके लक्षात ठेवा त्याची आपण म्हणतो विशिष्ट उष्माधारकता असं म्हणतो आपण त्याला ही लक्ष ठेवा व्याख्या याची फक्त व्याख्या लक्ष ठेवा याचे न्युमेरिकल्स मोस्टली विचारले जात नाही त्याच्यामुळे आपण न्युमेरिकलकडे गेलो नाहीये ओके पुढचं आहे की अन्न शिजवण्यासाठी भांडीचे बुड हे काळ्या रंगाचे असते बघा तुम्ही आता मोस्टली बघितलं असेल जे काही नवीन फ्राईंग पॅन येतात किंवा बाकीचे काही भांडे असतात जे काही आपण किचनमध्ये यूज करतो तर ते ब्लॅक कलरचे असतात किंवा त्यांचे जी खालची साईड असते ती ब्लॅक कलरची असते तर याचं रिझन काय आहे काळा जो कलर असतो आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की तुम्ही ब्लॅक शर्ट घातला तर तो काय करतो की रेडिएशन हीट किंवा प्रारित ऊर्जा हे शोषून घेतो तर काळा रंग हा आहे जास्तीत जास्त एनर्जी शोषून घेतो किंवा जास्तीत जास्त उष्णता हा शोषून घेतो तर त्याच्यामुळे काय करतात की जे आपले भांडे जे असतात कोणते कुकिंगचे भांडे असू द्या किंवा किचनमधले कोणतेही भांडे असू द्या ज्याच्यामध्ये आपण अन्न शिजवतो ते मोस्टली त्यांचे बूड किंवा ते सर्वचे सर्व हे काया कलरचे बनवतात जेणेकरून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उष्णता टिकवली जावी ओके आणि पुढचं आहे की प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजते कारण तयार होणाऱ्या बाष्पामुळे कुकरमधील पाण्याचा काय होतो उत्कलनांक वाढतो आता बघा आपण मी ही कन्सेप्ट मागच्या मा व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलीच आहे तरी मी एकदा ते एक्सप्लेन करतो बघा कुकर आपण का वापरतो आपण बघितलं आहे की पाण्याचा उत्कलनांक आहे हंड्रेड डिग्री सेल्सिअस ओके परंतु अन्न शिजवायचं असेल तर हा जो टेम्परेचर आहे हा समजा एकशे वीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गेला तर अन्न खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिजते मग आपण याच्यामध्ये काय करतो की कुकरमध्ये पाणी टाकतो ओके आणि पाणी टाकल्यानंतर आपण याला हीट करतो आता हिट केल्यामुळे काय होतं की याच्यामधले जी बाष्प आहे आपण इथून कोंडून ठेवतो ओके याला आपण ओपन नाही करत तर ही बाष्प जी इथं क्रिएट होते ही काय करणार याचं प्रेशर टाकणार कशावरती पाण्यावरती आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पाण्यावरती प्रेशर टाकतात किंवा त्याला जोरात दाबतात बाष्पाच्या साह्याने तर त्याचा जो उत्कलनांक आहे तो नॉर्मली असतो शंभर डिग्री सेल्सिअस परंतु हा उत्कलनांक वाढून जातो एकशे वीस डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढतो ओके तर त्याच्यामुळे काय होतं की जे अन्न आहे ते आपलं लवकर शिजतं आणि चांगल्या पद्धतीने शिजतं ओके तर हे कशामुळे होतं की उत्कलनांक वाढल्यामुळं स्पेश आ, स्पेशली ओके मित्रांनो तर बघा अशा पद्धतीने आपण टोटल पन्नास क्वेश्चन बघितले आहे जो आपला उष्णता किंवा हीट हा टॉपिक होता याच्यामध्ये आपण तापमानही कवर केला आहे जर याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता जेणेकरून पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं निरासरण करेल किंवा तुम्हाला बाकीच्या काही क्वेरीज असतील कशाबद्दल कोणत्याही बद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये